रुको जरा, सबर करो। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती। तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो फुल विषय हराड असा डायलॉग अँड टेटस। तर आज आपण व्हिडिओ फुल विषय हराड होणार आहे, त्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। आणि ह्या व्हिडिओचं तुम्हाला डायलॉग समजले असतील थंबनेल आणि टेटस बघून कशाप्रकारे आहेत। आणि आपण जे पण ह्या व्हिडिओमध्ये यूज केलेले मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे। त्यासोबत जे पण आपण ह्या व्हिडिओचं मटेरियल असतं ते आपल्या टेलिग्राम चॅनलला पण अपलोड करत असतो। जर तिथे तुम्ही जॉईन नसाल झाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण नक्की जॉईन व्हा। तर आता आपण सुरू करूया ह्या व्हिडिओची एडिटिंग, त्या व्हिडिओचा प्रीमियर पाहून घ्या। ओके, तर तुम्ही आता फ्रेम पाहिला असेल। आणि जर आपल्या चॅनल नवीन आला असाल, जर तुम्हाला असेच अँटी टेटस पाहिजे असेल तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशाप्रकारे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपण सुरू करूया ह्या व्हिडिओची एडिटिंग। त्याआधी तुम्हाला ह्या व्हिडिओची बीटमार्क प्रिसेटिंग ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल, त्याच्यात ब्लॅक बॉर्डर सॉन्ग आणि बीटमार्क मिळून जातील। तर हे समजा मिळून गेल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर हे त्याचे प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायची, मेजर व्हिडिओमध्ये जाऊन व्ही ऑल करून येतून तुम्हाला एक व्हिडिओ देईल, तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया। ओके, तर आपण इथून हा व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे। हा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला ह्या दिस सर्व ह्या व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर हा व्हिडिओ त्याच्यात मिळून जाईल। तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर जिथे आपली पहिली बीट मार्क आहे 3.13 सेकंदाची, ते त्यानंतर ह्याच डायलॉग व्हिडिओवर क्लिक करायचे। कटच्या ऑप्शनला दाबून इथून हा व्हिडिओ कट करून टाकायचे, त्याच्यानंतर हा ब्लॅक बॉर्डरच्या खाली न्यायचा हा व्हिडिओ। तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर परत जिथून आपण म्हणजे कट केला आत्ताचा व्हिडिओ आणि जिथून आपली ब्लॅक बॉर्डर चालू आहे ते परत ह्याच प्लसचे नाव क्लिक करायची। मेजर व्हिडिओमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक तुमच्या स्वतःचा फोटो घ्यायचा आहे, तर मी इथे डेमोसाठी एक फोटो घेतो। तर हा फोटो आपण घेतलेला आहे, हा फोटो घेतल्यानंतर आपला हा फोटो सेट नाही झाला तर हा फोटो आपल्याला सेट करण्यासाठी ह्या 3 डॉटवर क्लिक करायचे, ऑप्शनला दाबून हा फोटो सेट करायचा आहे। परत मूव ऑन टर्म्स ऑप्शनमध्ये जाऊन परफेक्ट सेट करून घ्यायचं। तर आपला हा फोटो सेट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, आता हा फोटो आपल्या शेवटला यायचा आहे, ह्या ऑप्शनला दाबून हा फोटो आपल्याला सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर जिथे आपली पहिली बीटमार्क आहे त्याचं ही पहिली झाली, हे ते जी दुसरी आहे त्याच्यावर क्लिक करायचे त्या फोटोवर, आणि दुसऱ्या बीटमार्क पाशी आल्यानंतर ह्या फोटोवर क्लिक करायचं, इथून कटचं ऑप्शनला दाबून तिथून कट करायचा, परत दुसऱ्या बीटमार्कमध्ये जाऊन इथून हा कट करायचा आहे। तर हे ते 2 बीटमार्क आहे, अशा प्रकारे तर कट करून घ्यायचा। हा फोटो कट केल्यानंतर जी खालची ब्लॅक बोर्ड आहे ती वर न्यायची, वर नेल्यानंतर सिम्पली इथे जे पहिला फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, ॅड इफेक्टमध्ये जाऊन हे ऑप्शनला जायचं आहे, आणि त्याच्या 3 नंबरचा इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट घेतल्यानंतर ते आपल्याला आहे ना 1000 न्यायचं आहे। तर 1000 नेल्यानंतर हे सिम्पली आपल्या इथे एक की द्यायची, त्याच्यानंतर ह्या बांधाची तिथे यायचे, आल्यानंतर हे ते एक की द्यायची, की दिल्यानंतर हे ते जे 1000 आहे ते आपल्याला हे ते 500 न्यायचं आहे। तर आपण 500 नेऊया। ओके, तर ते आपण 500 नेले आहे, त्याची की आहे ती पहिल्यांदा न्यायची। तर तुम्ही बघू शकाल की इथून आपला हळूहळू हा फोटो येईल। तर हा फोटो आल्यानंतर सिम्पली आपल्या काय करायचा आता, तर हे त्याचा 3रा फोटो आहे, म्हणजे हे पहिला, दुसरामधला आणि तिसरा, तर त्याच फोटोवर तिसऱ्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन जे ऑप्शन जाऊन हे जो पहिला इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे। तर घेतल्यानंतर संपूर्ण न्यायचा आहे तो इफेक्ट, नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता इथून बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर तुम्हाला इथे सेक बॅक प्रिसेटिंग ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर इथे जे 2 लेयर मिळून जातील, इथे जे पहिली लेयर आहे त्याच्याला त्याला काय नाही करायचं, आपल्या दुसरी लेयर आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन ह्याच्यावर एकदा क्लिक करून इथून बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर जो पण आपण आता प्रोजेक्ट क्रिएट करत होतो इथे यायचं आहे, आणि इथे जो आपला मधला फोटो राहिलेला त्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचं। त्याच्यानंतर आपल्या जिथून आपला हा फोटो चालू होतो आहे ते यायचं, ह्याच प्लसचे नाव क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्ही ऑल करून इथून तुम्हाला आहे ना एक PNG दिलं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण ते PNG ॲड करून घेऊया।
तर हे पीएनजी ऍड करून घेतल्यानंतर सिम्पली ह्या बांधाचे चिन्ह क्लिक करायचे आणि 7.3 सेकंदाचे तिथे यायचे आणि हे ऑप्शन लावून हे पीएनजी अशा प्रकारे सेट करायचे. सेट केल्यानंतर सिम्पली आपल्या इथून आता बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर आपल्या परत एक इफेक्ट प्रोसेटिंग ओपन करून घ्यायचे आणि हे जे पहिली लेअर आहे त्याच्यावर क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन ह्याच्यावर एकदा क्लिक करून इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपण आता प्रोजेक्ट क्रिएट करतो इथे यायचं आहे. ओपन केल्यानंतर हे जे पीएनजी आहे आपलं, तर हे पीएनजीवर क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जायचे, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या पीएनजीला अशा प्रकारे इथून इफेक्ट येईल. त्याच्यानंतर आपल्या परत शेवटला यायचे, त्याच पीएनजीवर क्लिक करायचे. ऑप्शन लावून हे पीएनजी अशा प्रकारे आपल्या सेट करून द्यायचे आहे. ते हे सेट केल्यानंतर जिथून आपण फोटो ॲड केला आहे 3.13 सेकंदाचे ते यायचं आहे. ते त्यानंतर ह्याच प्लसचिन्ह क्लिक करायचे. इमेजन व्हिडिओमध्ये जाऊन वी ऑल करून इथून तुम्हाला एक इफेक्ट देईल, तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण तो इफेक्ट ॲड करून घेऊया. तर आपण हा इफेक्ट ॲड करून घेतला आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली ह्या थ्री डॉटवर क्लिक करायचे, फ्ली स्क्रीन करून घ्यायचा, ब्लाइंडिंग ऑप्शन जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले शेवटला यायचं आहे आणि शेवटला आल्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक करायचे. ऑप्शन दाबून इथून हा इफेक्ट कट करून टाकायचा आहे. इथून आपला हा संपूर्ण व्हिडिओ झालेला आहे. तर आपले ह्या व्हिडिओची एडिटिंग इथे संपलेली आहे. तर आपला हा व्हिडिओ संपूर्ण झाल्यानंतर सिम्पली आपला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ह्या सेटिंगच्याकडे एक ऑप्शन दिलं आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचे. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून खाली जे एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावर एकदा टच करून हा आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह होण्यासाठी एक्सपोर्ट होत आहे.